हेलो फ्रेंड्स, आर यू रेडी टू आस्क क्वेश्चन? आस्क क्वेश्चन टू मी, टू योर फ्रेंड्स, टू एनीवन। ओके, इन आवर लास्ट टू वीडियोस वी हैव सीन WH क्वेश्चन पार्ट वन एंड पार्ट टू। मेनी व्यूअर्स कमेंटेड दैट सर इट्स अ वेरी ब्यूटीफुल, इट्स अ वेरी यूजफुल इन्फॉर्मेशन यू हैव टोल्ड अस। मेनी ऑफ अस कॉल्ड एंड टोल्ड दैट इट्स अ रियली यूजफुल इन्फॉर्मेशन। नाउ today we are going to see the WH question part 3. Okay, but before that, if you are watching first time, don't forget to subscribe and share our channel. Today's our WH question part 3. नेहमी प्रमाणे आपली जी रचना आहे ती आजच्या व्हिडिओ सुद्धा आम्ही सांगत आहोत। WH शब्द, ऑक्झिलरी वर्ब आणि अदर सेंटेन्स। टुडेज आवर फर्स्ट WH वर्ड इज हुम। हुमचा अर्थ होतो कोणाला किंवा कोणासोबत। टू नो द इन्फॉर्मेशन अबाउट ऑब्जेक्ट वी यूज्ड हुम। बघूया आपण याचा सेंटेन्स। सेंटेन्स आहे यू वोटेड। यू वोटेड म्हणजे तू मतदान केलं होतं। वोट वोटेड वोटेड असं व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री आहे। याचाच अर्थ आहे सिम्पल पास्टचा सेंटेन्स आहे, म्हणून याचा आपल्याला WH क्वेश्चन बनवताना असं बनवावं लागेल हुम डीड यू वोट। म्हणजेच वोटेड सिम्पल पास्टमध्ये असल्यामुळे आपण डीड घेतलं आणि वोटेडचं या ठिकाणी वोट केलं। हुम डीड यू वोट, कोणाला मतदान करण्यात आलं होतं किंवा कोणाला मतदान केलं होतं। आवर नेक्स्ट सेंटेन्स यू विल प्रिफेअर टू राम। तू रामला प्राधान्य देशील। कोणाला, कधी, टू किंवा विथ यासारखे प्रिपोजिशनल शब्द जोडूनसुद्धा प्रश्न आपण तयार करू शकतो, त्याला म्हणतात प्रिपोजिशनल WH क्वेश्चन। टू हुम यू विल प्रिफर, तू कोणाला प्राधान्य देशील। आवर नेक्स्ट सेंटेन्स यू क्वारल्ड विथ आरोह। तू आरोहसोबत भांडणं केले होते। याचं आपल्याला बनवायचं आहे विथ हुम म्हणजे कोणासोबत। विथ हुम डीड यू क्वारल, तर अशा प्रकारे आपण प्रश्न बनवू शकतो। परंतु सिम्पल पास्टचं असेल तर फक्त आपल्याला डीड घेऊन नंतर जे मुख्य क्रियापद आहे त्याचं पहिलं रूप आपल्याला लिहावं लागतं, ही गोष्ट आपण ध्यानात ठेवायची। और नेक्स्ट WH वर्ड इज हुज। हुज मीन्स कोणाचा, कोणाचे, कोणाची। हुज इज यूज टू शो द ओनरशिप, म्हणजे मालकी हक्क दाखवण्यासाठी हुजचा वापर केला जातो। बघा आता कसं, अवर सेंटेन्स इज गेस्ट्स हॅव रीच टू मॅरेज हॉल। हे सेंटेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं। पाहुणे मॅरेज हॉलला पोचलेले आहेत, याचा आपल्याला WH क्वेश्चन करायचं आहे हुज, कोणाचे पाहुणे असं आपल्याला म्हणायचं आहे त्या ठिकाणी। हुज गेस्ट्स हॅव रीच्ड टू मॅरेज हॉल, कोणाचे पाहुणे मॅरेज हॉलला पोचलेले आहेत। नेक्स्ट सेंटेन्स आवर टीम विल हॅव ॲक्सेप्टेड द चॅलेंज ऑफ ऑपोजिट टीम। आपल्या टीमने आपल्या ऑपोजिट टीमचं चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं असेल। हे सेंटेन्स आहे पूर्ण भविष्यकाळाचं, त्यामुळे याचं आपल्याला जेव्हा WH क्वेश्चन बनवू हुजच्या संदर्भात त्यावेळेस हे सेंटेन्स असं बनेल हुज चॅलेंज आवर टीम विल हॅव ॲक्सेप्टेड। इन दिस वे वी कॅन मेक WH क्वेश्चन थ्रू द हुज। आवर नेक्स्ट वर्ड इज व्हेअर। व्हेअर मीन्स कोठे। टू नो द प्लेस ऑर ॲड्रेस वी कॅन यूज व्हेअर। आवर फर्स्ट सेंटेन्स इज यू लिव इन पाटणा। तू पाटण्यामध्ये राहतो, याचं आपल्याला WH क्वेश्चन व्हेअर्स यूज करताना यूज करायचं आहे। व्हेअर डू यू लिव, या ठिकाणी आपण डू यासाठी घेतलं की हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स असून व्ही वन आहे आणि व्ही वन घेताना आपल्याला घ्यायचं आहे डू। आणि यू ही शीट व एक वचने असेल तर डज, आणि आय व यू दे असेल तर डू। याप्रमाणे आपण प्रश्न तयार करू शकतो व्हेअर डू यू लिव। आवर नेक्स्ट सेंटेन्स रिलेटेड टू व्हेअर। सुशांत लिव्ड इन हरियाणा, म्हणजे सुशांत हरियाणामध्ये राहत होता। याचं सेंटेन्स बनवायचं असेल तर व्हेअर डीड सुशांत लिव।
अशी रचना आपल्याला करावी लागेल. और नेक्स्ट डब्ल्यूएच वर्ड इज विच. विच मीन्स कोणता, कोणती, कोणते. जनरली इट इज यूज टू नो द इन्फॉर्मेशन अबाउट नॉन लिविंग थिंग्स. और फर्स्ट सेंटेन्स इज इंडिया इज प्लेइंग द रोल ऑफ लीडर. इंडिया इज प्लेइंग द रोल ऑफ लीडर हे सेंटेन्स आहे. सिंपल म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सेंटेन्स आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणूनच इज आणि क्रियापदाला आय एन जी आहे. याचं कोणता देश लीडिंग करत आहे असं जर आपल्याला विचारायचं असेल तर आपल्याला विचारावं लागेल विच कंट्री. कारण देश इंडिया हा देश आहे. विच कंट्री इज प्लेइंग द रोल ऑफ लीडर याप्रमाणे आपण या वाक्याचं डब्ल्यू एच क्वेश्चन तयार करू शकतो. और नेक्स्ट सेंटेन्स इज वरद रीड ययाती नॉवेल. वरदने आता याचा जर आपण बघितला तर याचा डब्ल्यू एच क्वेश्चन तयार करताना या ठिकाणी केलेला आहे. विच नॉवेल डीड वरद रीड. इट मीन्स रीड हे जर हे जे वर्ब आहे याचं तिन्ही काळामध्ये व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री हे याचं जे रूप आहे हे रीड रीड रीडच राहते. म्हणून हे सेंटेन्स कशाचं आहे आपल्याला ओळखावं लागेल. हे सिंपल पास्टचं आहे ते कशावरून. कारण वरद रीड्स इथे जर यस लागला असता तर ते सिंपल प्रेझेंटचं वाक्य असतं. परंतु वरद रीड असल्यामुळे हे सिंपल पास्टचं वाक्य आहे. म्हणून आम्ही सांगितलेलं आहे की आपल्याला व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यावरचा आम्ही व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे की अशा प्रकारे जर आपल्याला नेमकं माहीत असेल तर ते वाक्य आपल्याला ओळखता येईल. या ठिकाणी आपण गोंधळून जाऊ शकतो. वरद रीड आपण व्ही वन समजू शकतो. परंतु जर हे सिंपल प्रेझेंटचं वाक्य असतं तर या रीडला यस लागला असता. कारण वरद हा एकवचनी नाम आहे. हे सर्व रूल्स जर लक्षात असले तर आपल्याला डब्ल्यू एच क्वेश्चन ग्रॅमॅटिकली तयार करताना अडचण जाणार नाही. विच नॉवेल डीड वरद रीड अशाप्रमाणे त्याचा डब्ल्यू एच क्वेश्चन तयार होतो. नाउ वी आर गोना टू सी द सम यूजफुल डब्ल्यू एच क्वेश्चन्स विच वी यूज मेनी टाइम्स इन अवर डेली बिझनेस जस्ट ॲज हाऊ आर यू अँड हाऊ इज ही शी. दिस टाईप टू क्वेश्चन्स आर यूज्ड फॉर समोरच्या व्यक्तीची तब्येत किंवा त्याबद्दल प्रकृती कशी आहे किंवा त्याची जर चौकशी करायची असेल तर आपल्या आपण नेहमीच हाऊ आर यू आणि हाऊ इज ही शी या प्रकारचे आपण प्रश्न विचारतो. दुसरा आहे हू इज युअर ब्रदर फादर असा जर प्रश्न विचारला असेल तर या ठिकाणी आपल्याला नाव सांगणे अपेक्षित आहे. हू इज युअर ब्रदर किंवा फादर असेल आणखी एखाद्या व्यक्तीचं नाव असेल असं त्याचं नातं विचारलेलं असेल तर आपल्याला त्या व्यक्तीचं नाव सांगणे अपेक्षित आहे जेव्हा प्रश्न असतो हू इज युअर ब्रदर ऑर फादरशी संबंधित. आणि व्हॉट इज युअर ब्रदर ऑर फादर असं जर असेल तर आपल्याला त्या व्यक्तीचा व्यवसाय उद्योग किंवा करत असलेले नोकरी जे काही असेल ते आपल्याला सांगायचं. हा या दोनमधला फरक आहे. नाऊ वी आर गोना टू सी अवर नेक्स्ट डब्ल्यू एच वर्ड हाऊ. हाऊ अँड इट्स अदर रिलेटेड डब्ल्यू एच वर्ड्स. अवर नेक्स्ट डब्ल्यू एच वर्ड इज हाऊ. हाऊचा अर्थ होतो कसा, कशी, कसे किंवा टू नो द मॅनर. वी यूज ऑर वी मेक हाऊ क्वेश्चन फ्रॉम हाऊ. फर्स्ट इज आपण या ठिकाणी आता सेंटेन्स बघणार आहोत. हाऊचं वाक्य कसं तयार करायचं, हाऊचं प्रश्न कसं तयार करायचं आहे. सेंटेन्स आहे ही कम्प्लिटेड हीज प्रोजेक्ट. त्याने त्याचा प्रकल्प पूर्ण केलेला आहे. आता या ठिकाणी कम्प्लिटेड असल्यामुळे सहजच हे वाक्य सिंपल पास्टचं आहे. त्यामुळे आपल्याला असं बनवायचं आहे हाऊ डीड ही कम्प्लिटेड हीज प्रोजेक्ट. त्याने त्याचा प्रकल्प कसा तयार केलेला आहे. कारण आपण विचारत आहोत हाऊ कसा. या ठिकाणी व्ही टू असल्यामुळे डीड आलं आहे. या प्रकारचे सेंटेन्स आपण बनवू शकतो किंवा खालच्या प्रकारेही बनवू शकतो. परंतु ते त्यामध्ये कोणते बदल होतात हे लक्षात घ्यायचे. हाऊ ही कम्प्लिटेड हीज प्रोजेक्ट जर आपण डीड घेत नसाल तर आपल्याला जे मुख्य क्रियापद आहे त्याला ई डी लावावं लागेल. ओके. और नेक्स्ट डब्ल्यू एच वर्ड इज हाऊ मेनी. किती किती असं विचारताना आपण हाऊ मेनी यूज करू शकतो.
टू नो द इन्फॉर्मेशन अबाउट काउंटेबल नाउन, संख्यात्मक जे अंक असतात संख्यात्मक उत्तर येण्यासाठी काउंटेबल नाउन, टू यूज फॉर काउंटेबल नाउन, एंड आंसर कम्स इन 1, 2, 3,000, 1 lakh एंड एनी न्यूमेरिकल वर्ड्स. जी उत्तर आहेत ते येऊ शकते 1, 2, 3,000, 1 lakh किंवा अशा अंकामध्ये याचं उत्तर येते काउंटेबल नाउन्स. आवर एक्झाम्पल इज ही वॉन्ट्स 21 glass ऑफ वॉटर, त्याला पाण्याचे 21 glass पाहिजेत पाण्याचे. या ठिकाणी हाऊ मेनी वापरून आपण अशा प्रकारे वाक्य बनवू शकतो, हाऊ मेनी ग्लास ऑफ वॉटर डज ही वॉन्ट. आता या ठिकाणी डज हे का घेतलेलं आहे, कारण हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असून क्रियापदाला यस लागलेलं आहे, त्यामुळे डज घेतलेलं आहे. हा नियम किंवा ही शीट व एकवचनी करत असल्यास डज घ्यावा लागतो, आय व यू दे असल्यास डू घ्यावा लागतो. हे आम्ही यासाठी नेहमी सांगत आहोत की आपण जेव्हा प्रश्न बनवाल तेव्हा तो ग्रॅमॅटिकली एकदम करेक्ट राहावा आणि हा नियम आपल्या नेहमी लक्षात राहावा, म्हणून आम्ही नेहमी नेहमी अशा प्रकारचे उदाहरण आपल्यासमोर देत आहोत. हाऊ मेनी ग्लास ऑफ वॉटर डज ही वॉन्ट. आवर सेकंड सेंटेन्स इज यू वॉन्ट 21 glass ऑफ वॉटर. बघा या ठिकाणी घेतलेला आहे यू, या ठिकाणी करता ही घेतला होता, ही शीट असल्यास डज घ्यावा लागतो, आय व यू दे आणि अनेकवचनी थांब असल्यास डू घ्यावा लागतो. कसे तर यू वॉन्ट्स 21 glass ऑफ वॉटर या ठिकाणी बदललेलं आहे. हाऊ मेनी ग्लास ऑफ वॉटर डू यू वॉन्ट या ठिकाणी डज ही वॉन्ट आणि या ठिकाणी डू यू वॉन्ट असा प्रश्न येतो. असा रूल्स आणि हा नियम जर लक्षात राहिला तर आपले सिंपल पास्ट आणि सिंपल प्रेझेंटवरचे WH क्वेश्चन बनवताना आपल्याला अडचण जाणार नाही. और नेक्स्ट WH वर्ड इज हाऊ मच, किती. हाऊ मेनी हा सुद्धा किती होता, बट इज यूज फॉर काउंटेबल नाउन, अँड हाऊ मच इज यूज फॉर अनकाउंटेबल नाउन. ज्या संख्या मोजता येत नाहीत, अँड आन्सर कम्स इन सम, काही, लेस, कमी, फ्यू, एक, हे सुद्धा काहीच होतं याचा अर्थ. मच मोर आन्सर कम्स इन दिस वर्ड्स. और एक्झाम्पल इज ही वॉन्टेड फ्यू ब्रिक्स, त्याला काही विटा पाहिजे होत्या. आता याचं बनत आहे हाऊ मच ब्रिक्स डीड ही वॉन्ट. या ठिकाणी डीड यासाठी आलेलं आहे की वॉन्टेड हे भूतकाळी व्हीटू रूप असल्यामुळे डीड ही वॉन्ट आणि प्रश्नार्थक चिन्ह. तर अशा प्रकारे आपण हाऊ मचपासून प्रश्न तयार करू शकतो. और नेक्स्ट इज हाऊ लाँग, निश्चित वेळ सांगायची. हाऊ लाँग टू नो द परफेक्ट टाईम, किती वेळ. सेंटेन्स अँड आन्सर कम्स इन 1 minute, 2 minute, 3 years, 4 years, 1 decade लाईक धीस. सेंटेन्स इज यू विल वेट 5 years, तू 5 वर्ष वाट पाहशील असं सेंटेन्स आहे. याचा निश्चित आपल्याला याचा प्रश्न बनवायचा आहे, हाऊ लाँग विल यू वेट, तू किती वेळ वाट पाहशील. त्याचं आन्सर जे द्यायचं आहे ते परफेक्ट टाईममध्ये द्यायचं आहे. नाऊ आवर नेक्स्ट वर्ड इज हाऊ फार, याचा अर्थ होतो किती दूर किंवा किती दुरून. इट्स यूज फॉर अनकाउंटेबल अँड अनकाउंटेबल डिस्टन्स, अंतरासाठी. बोथ डिस्ट काउंटेबल अँड अनकाउंटेबल डिस्टन्स यू कॅन यूज. आन्सर कम्स इन 3 or 5 or any kilometers किंवा अनकाउंटेबल्स नाउन, इट्स सो फार खूप दूर आहे, इट्स टू लाँग खूपच दूर आहे, अशा प्रकारचं उत्तर येते. आन्सर आपण एक्झाम्पल बघू. और एक्झाम्पल इज युअर ऑफिस इज 10 km अवे फ्रॉम होम, तुझं ऑफिस घरापासून 10 km दूर आहे. याला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, हाऊ फार इज युअर ऑफिस फ्रॉम होम. इन दिस वे वी कॅन मेक क्वेश्चन फ्रॉम हाऊ फार. अँड आवर लास्ट इज हाऊ ऑफन, हे सुद्धा किती वेळ किंवा किती वेळा. आपण बरेच वेळा असं म्हणतो किती वेळा येतोस किती वेळा जातोस, या प्रकारचं. हाऊ मेनी टू नो द आन्सर, टू नो हाऊ टू नो एनी ॲक्शन, हाऊ मेनी टाईम्स हॅपन हॅपनिंग ऑर विल बी हॅपन, भविष्यात घडेल ते माहिती होण्यासाठी हाऊ ऑफन विचारल्या जाते. अँड आन्सर कम्स इन सेल्डम किंवा परफेक्ट टाईम ऑर समटाईम. इन दिस टाईप्स आन्सर कम्स. आवर फर्स्ट एक्झाम्पल इज यू गो टू मुंबई ट्वाईस विथिन अ मंथ, महिन्यातून 2 वेळेस तू मुंबईला जातो. याच्यावर आपल्याला जर प्रश्न विचारायचा असेल तर
हाउ ऑफन डू यू गो टू मुंबई विथ इन अ मंथ, किती वेळ तू महिन्यातून मुंबईला जातो. इन दिस वे वी कॅन मेक डब्ल्यू एच क्वेश्चन फ्रॉम ऑल दिस डब्ल्यू एच वर्ड्स. सो फ्रेंड्स, फ्रॉम इन लास्ट टू व्हिडिओज अँड इन धिस व्हिडिओ वी सॉ हाऊ मेक डब्ल्यू एच क्वेश्चन. होप दॅट यू विल प्रॅक्टिस इट, होप दॅट यू विल प्रॅक्टिस इट विथ युअर होम फॅमिली मेंबर्स, विथ युअर फ्रेंड्स, अँड ट्राय टू आस्क क्वेश्चन्स इन इंग्लिश. इट इज सेड दॅट व्हेन यू आस्क क्वेश्चन यू गेट अँसर, अँड व्हेन यू गेट अँसर यू फील सॅटिस्फाईड. ओके, थँक्स फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज, थँक्स फॉर स्टेईंग विथ दिस, अँड डोंट मिस अवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, बाय बाय.